गुजरवाने घरात सदा जन्माच्या गोठी वहिनी साहेब देता का दुई बजाड गोष्टी डोंगर स्वीकार कर शिक्षणाचा आहे भाऊ आणि बाई वाढवूया. हो आपण फक्त भगवंत चिंतन करण्यासाठी चालूय. हो भगवंत चिंतन करण्यासाठी आलोय. हे गाडी बंगला पप्या गुटी बंटी फ्रिटी फ्रीज कूलर गॅस सिलेंडर बनणं शेगडी हीटर बिटर एअर वापी जिंगळ्या कांदे कोण्या बकरं अंडे लाटणं भळबट उगणी उशी तवा सांडस बाथरूम किचन वाटा बीट शिदिवान चमचं वरगळ उशी गादी टक्क्या नाळ्या नुळ्या खांड खुंड बोंबलं सुट्ट अंड टर फल गुजरवाने घरात सदा जन्माच्या गोठी वहिनी साहेब ते धक्का दुई बजाड गोष्टी डोंगर स्वीकार कलर शिक्षणाचा आहे भाऊ आणि बाई वाढवूया. अरे तू झोपडीत राहतो बाईला वाडे बोलू तो म्हणजे पागल आहे का काय राहायला घरकुरा अर्ज केलाय बाईला वाडे बोलू तो काय माणूस बाई वाड्याचे अजून घरकून मंजूर होते अजून तो असं काय करतो. नाही नाही सगळं भास आहे भास म्हणून तर आपल्याकडे माणूस मेले असं करतात बा. ती दावेची वाशिंग करणारी माणसं असतात ना लय विचित्र महाराज. बरं दावेत नदीवर का म्हणता माहिती का त्यांचे दुःखद निधन झाले म्हणजे तर आनंदाच होत का काय पेढे खाऊन मेले का ते काय काही तर काय म्हणते दाव्यात ते आपल्यातून जाऊन 10 दिवस झाले. अहो ते आपल्यातून गेलेच नाही आपण नेले सुतळीनं बांधून ते का गेल ते पडेल होते उताने तुम्ही उलटे बांधले म्हणून तर आपल्याकडे माणूस मेले असं करतात पा. गंज उद्योग केले निघा गंज गावाची वाट लावली निघा तो मेलेलो म्हणतो कस काय जाऊ कस काय जाऊ मडक्यालो म्हणतो माय मागन कस काय जाऊ तुम्ही नाही खा पुढं तुम्हाला तू दिसला पाहिजे ना मला मडक्या धूर का लागेल धुर धुर पण इकडे तिकडे जाऊ नको. बरं ते दावेचे आलोच भाषण करण्याचे मायकूर माणसं असतात ना लय विचित्र महाराज. बरं ते जवळ माणसं बसले ना त्यांचं नाही बोलणार लांबून आधी जवळच्याला प्राधान्य द्यावा मग लांबच्याला. दावेचं भाषण चालू होतं बाबाराव नावाचा माणूस होता तिची बायको मिळेल ती आणि ती चेप्पी करून बसेल होतं भाषणाचे श्रद्धांजली चालू होत्या. आता येणं लांबून माणसाला तिची लाल करायची काही गरज होती का जवळचेच घ्यायचे. यांना लगेच तिची लाल केली ते आले. बरे ते आले त्यांना कोण मेला याचा तपास नाही ते लाल केल्यामुळं मूडमध्ये आले आले माईकोर म्हणले बाबूराव जाऊन 10 दिवस झाले आणि बाबूराजी आमचे फार कनिष्ठ संबंध आणि बाबूराजी कुटुंबावर फार डोंगर कोसळला बाबूराव त्याच्याच पाहत होता. बाबूराव म्हणला तर माय बायकोचं दावे म्हणून सोडलं तुला नाही तर उचलून ना आपटला सण आलाय का मला बायको करायचे मी व्हॉट्सअपला टाकलं आणि तुम्हाला म्हणतो बाबूराव याला. माणसं भांबवलीत महाराज. ओ नाम चिंतन करा आई वडिलांची सेवा करा. ओ विठ्ठल 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 विठ्ठल. हो चला चिंतक बिंतक काय करायची नाही आता आट्याकला दुसरा औषध इथं चालू आहे आपलं तुम्ही काय चिंता करायची आट्याकला दुसरा औषध भांडणातून माघार घ्या माघार घ्या जे त्याच्यात जे मोटरसायकलवर तिघजणं चालले चालले तिघजण 90 मारले होते तिकडून ट्रॅक्टर आला आणि यांच्यावर थोडा गाळ उडाला. आता रस्ता वाल्या म्हणल्यावर गाळ उडणार बरं हा त्यांना जाणून बुजून उडवला का नाही यांची इज्जत गेली. हे बिन बापाची आवला दे यांनी त्याला घोडा लावला हसकाय गाळ उडवला त्याच्या ठून दिली. तोही काही कच्चा नव्हता टामी घेऊन उतरला तुही लावण्यास आणल्या 15 हे उतरल्यावर म्हणजे राहिलं गुडघे नाही ना राहिली माघार घ्यायला शिका. ए माघार शिक्षकानं कॉपी पकडली पायबळ सरांच्या सर परत करणार नाही वाचला भेट पेपर सुटले हो तुला माहिती मी कोणसा आहे तुम्हाला आपल्याला नाही माहिती बा माघार घ्यायला शिका. आणि याच्यात जर तुम्ही माघार घेतली तर जय निश्चित काय म्हणते तुमचं जय नाही हा एक मेलेल्या माणसाची राग नदीत टाकायची नाही इथं चालू आपलं. दोन झाडं लावा आणि 3 पांढऱ्या पिशी आट्याचं कारण सांगितलं आणि चौथा मुद्दा सांगतो बसणाऱ्या माणसांना गावातला कोणताही तरुण माणूस मेला की त्याचे अवयव काढून घ्यायचं अजूनही किडनी नाही म्हणून बरेचसे लोक आहेत. जर आपल्या अवयवानं दुसऱ्याचा संसार सुखीवत असेल तर अवयव काढायला काही हरकत नाही. आणि आता महिला मंडळ 3 वाक्य पाय पडू सांगतो. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. 1 पाणी जपून वापरा जपून वापरा पाण्याची गरज आहे. 2 वीज जपून वापरा. एक दिवस या देशावर ऊर्जा संकट येणार आहे
वीज जपून वापरा आणि तीन महिलामंडळ घरात वाणी जपून वापरा. जरा सासू सासऱ्यांना बोलायचं भान ठेवा. तू काय दोय बापाजी घरून टेम्पूवर भांडी घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. इको कमी करा. बरं तोय बापानं दिलेलं काय टिकलं तेवढं तरी सांग. का पट्ट घरात घालताना वाढलं दिवांचं फळकट निघेलच होतं आणि स्वाप शेटवा केलंच होतं काय होतं काय. महिला म्हणजे तू एक वाक्य पाय पडू समका. तुम्हाला सासू सासऱ्यांना बोलायचा कोणताही अधिकार नाही. तुम्ही ज्याच्याशी लग्न केलंय काय तुमच्या डेअरिंग आहे ती त्याला दाखवायची. तो नाही म्हणलाय का भांडे घासायला. तो नाही म्हणलाय का धुणं धुवायला. मग तुम्हाला काय अधिकार आहे. महिला मंडळ तुम्हाला काही अधिकार नाही. इकडे तरुण पोरं पुरुष मंडळी अंगातली ताकद जपून वापरा. जरा माझं टेलपणा कमी करा. दंगली करायची आणि मोर्चे काढायचे दिवस आता राहिले नाही. अहो कायदा कडक झालाय. 100% जनता सी सी कॅमेरे द्या आता. अहो जर कधी दंगलीमध्ये असं दिसला ना तू क्लिपमध्ये ठबरी पेटवताना अशी खोटी गुतनतोय. हां खोटं हुपटन पण खोटी निघायची. हा विनोद नाही महाराज. हा विनोद नाही. फक्त तुमच्या कानाला थोडं का वाईट वाटल. तुम्ही मला नालायक म्हणा पण ते सत्तेचे. दंगली करू नका आता. ए हे आता दंगली नाही. आता मारामारी नाही. 10 लाख रुपये सुपारी घेऊन तुम्ही एखाद्याला बसू शकता. बॉक्सला काही 15-20 मिनिटं लागत्या. पण ते पैसे खर्च आहे. तू बाहेर राहायला पाहिजे ना. तू आज गेल्या नोटा का दाबवेल वापरतो घरी. महिला मंडळ तुम्ही जळून घेऊ नये फाशी घेऊ नये या मताचा मी नाही. नाही असे हलकट विचार नाही आपले. तुम्हाला 50% आरक्षण आहे. तुम्ही कधीही मरू शकत्या. पण तुम्ही तुमच्या बापाच्या घरी जाऊन मारा. दुसऱ्याला तकलीफ करू नका. काय मरायचं काय करायचंय. अरे लाकडातला किडा जर जिवंत आहे गाळातला बेडूक जर जिवंत आहे तर गावातला माणूस का जगू नका. एक अंगातली ताकद जपून वापरा. दोन खिशातला पैसा जपून वापरा. जरा माझा टेलपणा कमी करा. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुकट आणतोय. पैसे कुठेही घालतो अलकटा. मुलीच्या लग्नाला फटाके 60,000 नवर देव बायरा. फट 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 ते नवर देव उडे आणायचे. त्याला वाटलं शांत बाई आली. आता ए आता आजपासून सगळ्या लोकांनी सगळ्या लोकांका मोबाईल आहे का नाही. आता आहे का नाही. आहे का नाही. आहे का नाही. मग लग्न पत्रिका छापायची काय करायची. 1 मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळलं ना काय घरी गावात मशाई. आणि आजपासून लग्नाचे सत्काराचे फेटे बंद करायचे आणि गरिबांना मदत करायची. लग्नाचे सत्काराचे फेटे बंद करायचे आणि गरिबांना मदत करायची. लग्नांमध्ये फेटे बांधायचे नाही. मग एक गरीबाची मुलगी 3 किलोमीटर बायबाय शाळेत जाते तिला एक सायकल घेऊन द्या. एक गरीबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्टेड झाला विचारायची छाती भरली उंची भरली आर्थिक बाजू नाही त्याला 1,000 रुपये मदत करा 500 रुपये मदत करा. मेडिकलला मुलगी चालली तिला एक ड्रेस घेऊन द्या. त्यांच्या गालावरचा असू तुम्हाला पांडुरंग भेटी. उग पाहुणे 500 नावं छापेत उन्हात पत्रिका वाटी तो अलकटा. कसे तरी पैसे घालायचे माझ्यातले म्हणी. आता एक लग्नात फाजील पद पूर्वी चांगले बसून लोक जेवायचे आता रुब्यानं जेवा. ते वराड नाला एक ताटले हातात घेत हे बात काम खरी दिली. एकाला वातच सापडाना ती ताटलीच घरी घेऊन गेलो. मर द्या म्हणलं. एकाला भात सापडला तर वरण सापडाना. ठेवड्यात एकान धक्का लावला तू भातही सांडला. तुम्हाला गेलं लग्न उडत मग काय. पूर्वी चांगले गोल गुलाबजामून होते. काय कोण छगाय बापाचं गेलो गुलाबजामून लांबगोळे गेला. आता आता असा नाही राहिला. फसला म्हातारे नागपुडीत नेला म्हातार. चांगली बुंदी गुलाबजामून सेपरेट होते मारली झक. खेळले एकत्र राजा राणी. राजा एवढा राणी एवढी.
राज ह्याला कळलं सुद्धा नाही, राणी चिटाकली का मुका घेऊन गेली. बस करा बस करा, जास्त खोकलू नका, मोकळा हसा पण खोकलू नका. खोकला का ठोकला? हो कशा तरी पैसे घालायचे माझं अटले म्हणे. अहो पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी सुरू केले फेटे. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो ना वार. पुरीने घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन घेतो वाढण्या नावली तू मुंडके. कसे तरी पैसे घालायचे ओ पूर्वी, कसे तरी पैसे घालायचे. आता लग्नात एक फाजील पद्धत आली, फाजील मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून हार घालायचा. अहो गेला ना मामनाच्या गळ्यात. अहो पूर्वी चांगले हातात तांदूळ द्यायचे, आता पुड्या. आता लोक पुढे फोडतीच नाही, एक तर वायदा केला राहत्यात डायरेक्ट फेकून आणते. कसे तरी पैसे घालायचे माझ्याकडले. आता एक लग्नात फाजील पद्धत आली, फाजील मंगलाष्टकाच्या टायमाला नवरी नवरा नवरी मधून येणार. गेट केला आता तो नवर देव भाडे भाड्याच्या गाडीत. आता 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा, तो आताच नव्या नवला झालाय, नाही तर 35चाच होता. त्या नवर देवा मागे ते खांब्यासाठी लटकेल दोन चार सांड. त्या नवरी माग मकार मेकअप केलेले त्या पोरी. ब्युटी पार्लर जाती कलवरी. ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी कराव्या लागतात पोरीनं. पहिलं फेसिंग करावं लागते, नंतर मिक्सिंग करावं लागते, नंतर सिरेमिक्स करावं लागते, आणि नंतर हेअर सिटिंग करावं लागते. असे 4 पायऱ्या आहेत, 21 दिवसाचा कोर्स आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे डांबरवतने. मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे, आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि हेअर सेटिंगमध्ये 3 टप्पे असतात. पहिल्यांदा केस मोकळे करायचे, चला शेप द्यायचा कसा द्यायचा ऐका आता नीट लक्ष द्या. पहिल्यांदा असं इथं फुगा करायचा, एक भाग इकडे दाडवायचा आणि एक भाग इकडे दाडवायचा, म्हणजे इकडं कांद्याचा वाफा इकडं लसणाचा वाफा मधी डोंगळा. याचं नाव पॉप. एक भाग इकडे दडपायचा आणि एक बट फट्ट येऊ द्यायची, याला म्हणायचं देऊ यानी. आणि तिसरा भांग असा आहे, एकच बाजू बांधायची ही मोकळी. चला हवं येऊ द्या. अहो कलवरी ना असं गेलं नवर देऊ गाडी होऊन पडलं पाहता काय माहित. आणि त्याच्या पुढं तो बँडवाला इको द्या, त्याच्या पुढं तो बँडवाला. बहर फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसा प्रेत पेटवायचा आहे आता. बहर फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. तो महबूबा चालो तो कसं माहिती का? आणि त्याच्या पुढं फुलं टाकी द्या, अरे बाटली जी बुच टाका बी उडाई दे. त्याला घ्यायला फुलं लागा त्या मारण्याच्या वाटी बी ते. अरे आजच्या अभंगात नामदेव राय दुसरा नियम करतात काय? चरणा सोबत चरणा
गरज आहे. आता अजून एक मुद्दा राहिलाय, पोलीस पाटील आणि सरपंच आणि टंटामुक्ती अध्यक्ष, उद्या तुम्ही तिघांना उद्या एक का. आता आजचे नवीन सरपंच, या वर्षीचे नवीन सरपंच आहे रामेश्वर मानकापे पाटील. या वर्षीचे नवीन सरपंच आहे ना? हा, या वर्षीचे नवीन सरपंच. निवडून आल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. हा, पोलीस पाटील, सरपंच आणि टंटामुक्ती अध्यक्ष, उद्या तुम्ही तिघांना उद्या एक का. उद्या तुम्ही तिघांनी पोलीस स्टेशनला जायचं आणि पोलीस स्टेशनला एक रिपोर्ट द्यायचा. शाळा भारतानं, शाळा सुटताना, शाळेत नसताना शाळेभोवती जो भांगार माल हिंडतो तो एकदा रिपीट केला पाहिजे. हे पोर हिला पाहिल्यावर बोकड्याची आवाज काढणारी, कुत्र्याची आवाज काढणारी ही बिंद बाप्पाची जी औलाद आहे, एकदा रिपीट केली पाहिजे. आणि याच्यात गुरुजीला गुंतवू नका. मुलीच्या संरक्षणाचा मुद्दा फक्त पेपरात येण्यापुरता लावू नका. शालेय जीवनात मुलींना संरक्षणच राहिलं नाही. मुलगी तुम्हाला 100% मुली मला शोय देतील. कब महाराजा मुलगी सुनावरून बोलतोय, कपड्यांवरून बोलतोय, त्याच्या बापाचं काय जातं? आम्ही कोणाची हात जोडून जाऊ, कोणावरही प्रेम करू? आणि पोरीनं तुम्ही प्रेम करू नये या माताचा मी नाही असे हालकाठी विचार नाही आपले. कारण मला गॅरंटी तुम्ही माझं ऐकू शकत नाही. तुम्ही जी झक मारायची ती जा पुरीनं पळून. आज जा, आता कीर्तन संपल्यावर जा. पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या पुरीनं. तुमच्या बापन आयुष्यात असं काय पाप केलं का त्याला तुम्ही म्हातारपणाला समाजात खाली पाय लावलं एवढं उत्तर द्यांचा. सांगा त्याची चूक. अरे बनेल मळलं तर त्याला बलटी करून घातलं ही त्याची चूक आहे. अरे ज्यानं आयुष्यात कधी हाताला चांगलं घड्याळ घातलं नाही ही त्याची चूक आहे का? त्याने केलेली चूक सांगा मला. अरे ज्यानं आयुष्यात कधी हाताला चांगलं घड्याळ घातलं नाही की पायाला चांगली चप्पल घातली नाही. अरे बनेल मळलं तर त्यानं बलटी करून घातलं आहे आणि बनेल तुटलं तर त्यानं गाठ मारली आहे. त्यानं आयुष्यात काय पाप केलं? पूर्वी तुमचा जन्मनावतं झाला, जन्मनावतं झाला. हा बाप आहे ना, या डोक्यावर दगड वाहिली आणि आईनं पायानं गार केला आणि दोघांनी घर मानलं. पूर्वी तुमचा जन्म झाला ना तर तुमचा बाप 15 मिनटं एकटा असत होता. तो का असलाय माहिती तुम्हाला? तो का असला याचा विचार केलाय. त्याला त्याच्या आईनं सांगितलं होतं, तुला जर मुलगी झाली ना तर तू सगळ्यात नशिबवान असशील. त्याला मुलगी झाल्याचा आनंद नाही झाला, माझ्या आईनं दिलेला आशीर्वाद लागू पडला याचा आनंद झाला. पूर्वी तुमचा जन्म झाला ना, तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या. अशा इतक्याच होत्या, इतक्याच होत्या. तर तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची ना, तर कशी घालायची माहिती आहे? पाय पसरवायची, पायावर तुम्हाला पालथं झोपवायची, डोकं खाली करायची आणि पाठ वर पकारायची आणि 2 बादल्यात पाणी घ्यायची. तुम्ही हसल्या तर गरम टाकायची आणि रडल्या तर थंड टाकायची. हा बाप आहे ना पुरीनो, हा बाप आहे ना. हा काय करायचं माहिती आहे? बायकोच्या हातातला तांब्या घ्यायचा आणि तुमच्या अंगावर पाणी ओतायचा आणि तुमची आई तुम्हाला दोन्ही हातानं चोळून आंघोळ घालायची, बाळा त्यात गुंडाळायची आणि झोळीत टाकायची आणि तुमचा बाप पुरीनं तुम्हाला झोका द्यायचा आणि तुमची आई भाकरी करायची. तुम्हाला पाहिला पाहुणे आले पुरीनो, ताटल्या नव्हत्या त्याच्या घरात, त्यांना शेजारून ताटल्या आणल्या. तुमचं लग्न जमलं ना, रात्रभर एकटा उशीत मुंडकं गुतून रडला, पैसे गेले जातील म्हणून रडला नाही, माझी मुलगी जाईल म्हणून रडला. पुरीनो जा पळून, पण आज आत्ता घरी गेल्यावर स्पष्टपणे बापा सांगून टाका, माझं या मुलावर प्रेम आहे, आम्ही 9वीपासून झक मारतोय. तुमचा बाप 10 लाख रुपये घालून तुमचं लग्न करून देईन, पण पाया पडून सांगतो, बापाची इज्जत वाचवा, बापाची इज्जत वाचवा. त्याचा शर्ट फाटला ना त्याला काय वाटत नाही, त्याचं बनियान फाळलं ना त्याला काय वाटत नाही, फक्त त्याला गल्लीनं वर मान काढून जगू द्या. विठाला विठाला.
चला आपली वेळही थोडीच राहील. 10 मिनिटं. विठ्ठल विठ्ठल आज आणि एक वाक्य सांगतो. आज माणसांवरती सोडून धर्मांवरती जास्त संकट आहे. धर्म टिकवला पाहिजे, धर्म टिकवला पाहिजे. आणि ए आता धर्म म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, व्हॉट इज एक्झॅक्ट डिफिनेशन ऑफ रिलिजियन अँड व्हॉट आर द टाईप्स ऑफ रिलिजियन. धर्म म्हणजे काय, व्हॉट इज एक्झॅक्ट डिफिनेशन. धर्म म्हणजे आता आपल्याकडे धर्म म्हणजे काय, भांडवल. सध्या धर्माची व्याख्या बघतं काय, भांडवल. समाजामध्ये तेज निर्माण करून देणे, समाज एकत्र राहू न देणे आणि एकमेकाला बिघडून देणे म्हणजे धर्म. अशी व्याख्या केली म्हणतो लोकांनी. माळ करायची मगर माळ करायची लावून द्यायची का, माळीत म्हणी का आणि तो पियतो का, वाद लावून द्यायचा. धर्म म्हणजे काय त्याची व्याख्या एज्युकेटेड लोक जरा नीट आहे का. अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन, डेमोक्रेसी इज द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. लोकांनी लोकांचं लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तसं लोकशाहीची मूल्याचं पद असताना लोकशाहीची व्याख्या काय आहे, राज्य लोकांचं आहे, लोकांसाठीच आहे आणि लोकांनीच चालवायचं आहे. साहेबाने फक्त मंजूर करायचे, योजना आपण राबवायची. पण आपण जर हलमाय वाटेवरून न जाऊन देणार नाही, मोरीच घाल. अ लोकांचंही ते आणि आपण जेव्हा योग्य माणसं निवडून देतो ना तेव्हा त्यांच्याकडून काम करून घेण्याचा अधिकार आहे आपल्याला. असतो करून ह्या बी लोक नसतो हे खरी रात्रंदिवस आहे ना. आता हे तरुण पोरं येणार परिषद आणि तरुण पोरं तुम्ही उदास नका हो, काहीतरी कला शिका, कला शिका. आता शिकायचं कवर शिकवतो खवर. 23ला बी ए झाला, 2 वर्ष गावता राहील की झाले, 25-2 वर्ष एम बी एड झाला, 27-3 वर्ष जॉईन झाला, 35 वर्ष फिट झाला, 5 वर्ष एप्रिल नोंद झालं, 45-5 वर्ष हातात मिळाला, 46ला तू पॉझिटिव्ह निघला. अहो काय रिटायर झाले पण परमानंटनी झाले. अहो गारीगारी का, गुल्फी का, पावी का, बाटारी का, रद्दी का. शेतकऱ्याला पाया पडून सांगतो फक्त शेतीला साईड बिझनेस करा. शेती निसर्गाधीन आहे, निसर्गाधीन शेती. किराणा आणि भाजीपाला शेतकऱ्याने वरच्या सोडवला पाहिजे. आणि शेतकऱ्याची पोरं ध्यानात ठेवा. क्वाट्री मारून बोंबलं थेंडू नका. म्हशी वादरा 300 रुपये म्हैसे संपला का. बर विठ्ठल विठ्ठल पुन्हा एकदा सर्व मंडळींना धन्यवाद. ज्यांनी आपली तारीख घेतली ते म्हणजे आमचे शशांक जैन यांनाही पुन्हा एकदा धन्यवाद. सर्व मंडळ गायकवाद गुजन मडवाले सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. तुम्हाला काय वाईट बोललो असेल तर मला माफ करा. आता काय एक वाक्य सांगू, बोलणारा तुमचा आहे, तुम्हाला बोललं पाहिजे. तुम्ही माझे निमतरी ऐकलं पाहिजे. पण मी किती बोललो तर तुम्ही सुधरायचं, मी किती बोललो तर तुम्हाला त्याची लाच नाही. अशी हिरवा आमची म्हणजे झाला कार्यक्रम. एकदा प्रेमान भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.